नमस्कार, मी किरण, अॅग्रोवन डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत सविता लबडे यांची यशोगाथा. नाशिक जिल्ह्यातील आडगाव शिवारात आत्माराम लबडे यांच्या सोबत देवळाली जवळील सनसरी गावच्या शेतकरी कुटुंबातील सविताताईंचा विवाह झाला. पती सोबत शेतीत पहिल्या दिवसापासून त्या मदतीला होत्या, पण काही कारणास्तव शेती तोट्यात गेली आणि अडचणी सुरू झाल्या. आणि अशातच 2008 मध्ये सविताताईच्या पतीचं हृदयविकारानं निधन झालं. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात मुलगा धीरज चौथी मध्ये आणि मुलगी साधना दुसरी मध्ये होती. आणि अशातच शेती आणि संसारासाठी घेतलेलं पतसंस्था सोसायटी कर्ज 7 लाखांचं डोक्यावर होतो. पण त्यांनी जिद्दीनं ठरवलं की लढायचं, माघार घ्यायची नाही, रडत बसायचं नाही. पतीच्या निधनानंतर सविताताईंनी पहिली 1 एकरावरील द्राक्ष बाग तोडावी लागली, कारण बाग उभारणीसाठी भांडवलच नव्हतं. मग त्यांनी भाजीपाला पिकाकडे आपला मोर्चा वळवला. मिरची कांडप यंत्राचा जोडधंदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवं यंत्र 65,000 रुपयांचं होतं, तितके पैसे नव्हते. 10,000 रुपये साठवले आणि शेवटी सोन्याची पोत विकून जमलेल्या 35,000 एक जुनं कांडप यंत्र विकत घेतलं. मिरची कांडपाबाबत त्यांनी काहीही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. पहिल्या दिवशी यंत्रात मिरची गुटायला टाकली आणि हातपाय डोळ्यांची आग सुरू झाली. मिरचीमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासाला त्या खूप वैतागल्या होत्या. यंत्र विकून पुन्हा शेती करावी असा विचारही मनात आला. पण असा विचार मनात येत असताना डोळ्यासमोर पुन्हा कर्ज, शेत जमिनीचा लिलाव, 2 मुलांचं शिक्षण असं चित्र दिसलं. पण सविताताई सांगतात की मी निर्धारानं पुन्हा कांडप यंत्राचं काम सुरू केलं. अविरत कष्टातून पहिले 1.5 लाखाचे कर्ज 2013 मध्ये फेडलं आणि याच हिमतीवर त्यांनी दुसऱ्याच वर्षी विविध कार्यकारी सोसायट्यांचंही कर्ज फेडलं. आणि आता त्याच हिमतीवर त्यांनी शेती व्यवसायाला पशुपालनाचा जोडधंदा सुरू केलाय. सविताताई म्हणतात, मी जशी स्वतःहून पायावर उभी राहिले तसंच इतर महिलांनीही उभं राहावं. 3 एकर जमीन, त्या जमिनीत बाग होता, भाजीपाला होता आणि त्यात माझे मिस्टरांनी काम करत होती. मिस्टर वारल्यानंतर तिच्यावरती जवळपास लोन होतं, सोसायट्या बचत गट याचं लोन काढून सगळं साधारणतः 3.5 लाख रुपये कर्ज होतं. ते फेडण्यासाठी दिवस रात्र मी भाजीपाला काढला, त्याच्यातून मी निल झालेलं नाही आहे. आणि त्यात ती मला एक आयडिया आली की आपण काहीतरी शेतीला जोडधंदा केला पाहिजे, म्हणून मी सुरुवातीला भाजीपाल्यातले पैसे साचवून कांडप यंत्र घ्यायचा निर्णय घेतला. ते कांडप यंत्र घेऊन आणि सुरुवात केली. त्याच्यातनं शेतीचं कर्ज जे होतं ते नील केलं. नील केल्यानंतर माझी मुलं आहे दोन मुलांसाठी मी शिक्षण, माझा व्यवसाय चालू केला. आज इथे थांबूया. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.